आज दिवसभरात जे घडलं ते आपण सर्वांनी बघितलं, त्याच्यावरती आपण देखील विचार केला असणार आहे. मी मानतो की आजचा खरंच काळा दिवस आहे, अतिशय दुर्दैवी दिवस आहे. आणि त्याचं मुख्य कारण असं आहे की गरजवंत मराठ्यांसाठी लढणारा नेता जो आहे, निस्वार्थपणे जो आपल्यासाठी लढत होता, तो नेता आज ज्या पद्धतीने बोलला ते प्रचंड दुर्दैवी होतं. मनोज दरांगे पाटील आज ज्या पद्धतीने बोलले, सभ्यतेच्या मर्यादा मोडत जे बोलले, त्याचा मी निषेध करतो. माननीय मनोज दरांगे पाटील यांच्याबद्दल गरळ ओकणाऱ्या आमदाराचा आज आम्ही सकल मराठा समाज धाराशिव यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात इथं जाहीर निषेध केला आहे. एक योद्धा आमचा आज गरजवंत मराठ्यासाठी मराठ्यासाठी लढतोय, यांचा एक पोरग बाहेर देशात शिकाय आहे, एक पोरग कारकिर्दी करून कोटीच्या गाडीत फिरतोय, आणि इथं हे आमच्या समाजाबद्दल अपशब्द बोलतात ही कुठंतरी निंदेली एक गोष्ट आहे. त्यासाठी आम्ही या आमदाराचा जाहीर निषेध केलेला आहे. आज आमच्या करोडो मराठ्याचं श्रद्धेस्थान मनोजदाद आहेत, आणि ते त्यांना चॅलेंज गृहमंत्र्यांनी केलं, त्यांना भेटण्यासाठी आव्हान केलेलं, तर मनोजदादा जेव्हा त्यांच्याकडे निघाले त्यावेळेस त्यावेळेस त्यांना वाटत अडवलं. पण ह्या सागर बंगल्यावरच्या मालकाचे जे पाळीव कुत्रे आहेत त्यांनी या मनोजदादाबद्दल जे अपशब्द बोललेत त्यांना मी इच्छा सांगू इच्छितो सकल मराठा समाजावतीनं, तुम्ही मनोजदादाबद्दल अपशब्द इथून पुढे बोलू नका, नाहीतर तुमचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल. एक मराठा.